शेतकऱ्यांच्या श्रमिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या याच्यामध्ये प्रतिबिंबित होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शेतकरी, श्रमिक, दलित, अल्पसंख्याक आणि एकंदरीतच कष्ट करणारा जो वर्ग आहे त्याच्या काय समस्या आहेत याच्याकडे आणि त्याच्या आर्थिक प्रश्नाकडे एक प्रकारचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतंय. बऱ्याचदा सत्ताधारी परत एकदा नवी आश्वासनं, नवी जुंगलाबाजी आणि नवे वेगवेगळे दावे करायला मोकळे होतात. मागच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या बद्दल ते काय बोलले होते, त्याची अंमलबजावणी झाली का? मागे वळून आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या घोषणांचं काय झालं? दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं की ही केवळ बोलाची कढी, बोलाचा भात ठरली. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आणि दोनच दिवसांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे, कारण की लगेचच्या लगेच एप्रिलमध्ये निवडणुका असल्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अर्थसंकल्पामध्ये काय असेल, प्रत्येक क्षेत्रातल्या काय काय अपेक्षा असू शकतात, या संदर्भातल्या अपेक्षा त्या क्षेत्रातले असणारे अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते हे व्यक्त करत असतात. आपण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलतोय. आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते किसान सभेचे डॉक्टर नवले सर आपल्या सोबत आहेत. अजित नवले सर आहेत आणि अजित नवले सर किसान सभेचे नेते आहेत आणि अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती ते मुखर असतात, आंदोलनामध्ये हे अग्रेसर असतात आणि त्यामुळे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की शेतकऱ्यांना येणाऱ्या हा जो अंतरिम अर्थसंकल्प आहे त्याची याकडून काय अपेक्षा आहे. नवले सर, हा जरी अंतरिम अर्थसंकल्प असला तरी नवीन सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी जो अर्थसंकल्प मांडला जाईल या अर्थसंकल्पाची त्याच्यावर मोठी छाप असणार आहे आणि त्यामुळे हा अर्थसंकल्प अधिक चांगला असणं आणि शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या याच्यामध्ये प्रतिबिंबित होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण हा अर्थसंकल्प फार सिरियसली घेतला पाहिजे. या अर्थसंकल्पाच्या बद्दल आपल्या काय अपेक्षा आहे हे बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मॅक्स महाराष्ट्राचे मी आभार व्यक्त करेल की त्यांनी ह्या विषयाला तोंड फोडलं. आज दुर्दैवानं संबंध देशभर आणि महाराष्ट्रभर धर्म, जाती आणि ज्या प्रकारचे इश्यूज आज चर्चेमध्ये आहे त्याच्यामुळे शेतकरी, श्रमिक, दलित, अल्पसंख्याक आणि एकंदरीतच कष्ट करणारा जो वर्ग आहे त्याच्या काय समस्या आहेत याच्याकडे आणि त्याच्या आर्थिक प्रश्नाकडे एक प्रकारचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून मॅक्स महाराष्ट्राचे आभार की त्यांनी या मुद्द्यावर चर्चा घडून आणली. मागील अर्थसंकल्पाच्या बद्दल आज आपण ज्यावेळी नवीन अर्थसंकल्पाच्या बद्दल बोलतोय त्यावेळी मागे काय आश्वासनं दिली होती, मागच्या अर्थसंकल्पात काय घोषणा केल्या होत्या याची फारशी चर्चा होत नाही आणि त्यामुळे मागे काय बोलले त्याची अंमलबजावणी झाली की नाही झाली याची समीक्षा होत नसल्यामुळे बऱ्याचदा सत्ताधारी परत एकदा नवी आश्वासनं, नवी जुंगलाबाजी आणि नवे वेगवेगळे दावे करायला मोकळे होतात. आणि म्हणून आज आपल्याला शेतकऱ्यांच्या बद्दल बोलण्याच्या पूर्वी मागच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या बद्दल ते काय बोलले होते, त्याची अंमलबजावणी झाली का, तर याचा एक आढावा आपल्याला घेण्याची आवश्यकता मला वाटते. मागील वेळी हे असं म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही शेतीमालाचे हमी भाव हे वाढवणार आहोत, आधारभावाचं संरक्षण आम्ही करणार आहोत, शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात आम्ही संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजनेची खूप चांगली अंमलबजावणी करणार आहोत, सिंचन, वीज या ज्या पायाभूत सुविधा आहेत या आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. आणि त्यांनी अजून असंही सांगितलं होतं की प्रक्रिया उद्योग आणि शेतीमालाची साठवणूक याच्यावर अधिक ताकदीनं आम्ही काम करू आणि त्यासाठी गोदामांचं जाळं आम्ही संबंध देशभर उभारणार आहोत. हे असंही म्हणाले होते की बाजरी आहे किंवा ज्वारी आहे ही भरड धान्य जी आहेत त्यांचं उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत त्यांना मदत करण्यासाठी आम्ही श्री अन्न ही कल्पना आणतो आहोत आणि त्यामुळे ह्या उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. त्यांनी असंही सांगितलं होतं की ही जी काही खर्चिक शेती आहे याला पर्याय देत आम्ही सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती याच्याबद्दल आम्ही पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत काम करणार आहोत. मागे वळून आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या घोषणांचं काय झालं, दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की ही केवळ बोलाची कढी, बोलाचा भात ठरली. शेतकऱ्याचं उत्पन्न बिलकुल वाढलं नाही किंबहुना ते कमी झालं. शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाच्या बाबतच्या अपेक्षा होत्या त्यातून कर्जबाजारीपणा वाढला, त्यातून आर्थिक कोंडी वाढली आणि मागच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. तरुणांना हे म्हणाले होते आम्ही रोजगार देऊ, परंतु आपण पहा मागच्या वर्षामध्ये
बेरोजगार तरुणांच्या आत्महत्यांमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. ते म्हणाले होते की आम्ही शेतीमध्ये अशा प्रकारचा आहार निर्माण करू ज्यामुळे उपाशीपोटी झोपण्याची भारतीयांवर वेळ येणार नाही. मात्र आपण हंगर इंडेक्स जर पाहिला त्याच्यामधली आपली एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येतं की भारताचं स्थान नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये अधिक भुके कंगाल देशामध्ये त्याचा समावेश होताना आपल्याला दिसतोय. आणि 125 देशांपैकी जी यादी बनवली हंगर इंडेक्सची त्याच्यामध्ये भारताचं स्थान घसरून 111 पर्यंत खाली गेलेलं आहे. अधिक भुके कंगाल देश म्हणून एक प्रकारचा दुर्दैवी लौकिक हा आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळे मागील अर्थसंकल्पातील अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्या नाहीत, किंबहुना ते बोलाची कडी बोलाचा भाट ठरली हे आपल्याला यावरून दिसत आहे. आता आपल्या काय अपेक्षा आहेत? या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही अशी अपेक्षा ठेवतोय की ठीक आहे, झालं ते झालं, परंतु आता तरी सरकारने चांगलं तरतुदी कराव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. एक नंबरची मागणी आम्ही त्याच्यामध्ये करतोय. मागच्या वर्षी आपण बघा, कांद्याचे भाव जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून पाडण्यात आले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोट्यात टाकण्यात आलं, त्यासाठी निर्यात शुल्क वाढवण्यात आलं, तेवढ्यानं भागलं नाही तर कांद्यावर निर्यात बंदी लादण्यात आली. टोमॅटोचे 2 रुपये शेतकऱ्यांना मिळायला लागले, सरकारने हस्तक्षेप केला आणि अक्षरशः नेपाळवरून टोमॅटो आणून टोमॅटोचे भाव पाडलेले आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेले. भाजीपाला आहेत, फळं आहेत, हे जो नाशिवंत शेतीमाल आहे याला बिलकुल संरक्षण दिलं नाही, किंबहुना त्याचे भाव पाडले. आणि त्यामुळे अर्थसंकल्पातून आम्ही आता अपेक्षा करतोय की जी ही चूक केंद्र सरकारने केली ती यावेळी भरून काढली पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकरी आहे, टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे, भाजीपाला उत्पादक, फळे उत्पादक शेतकरी आहे, या नाशिवंत शेतीमालाला संरक्षण देण्यासाठी जी योजना फार पूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणण्यात आली, ऑपरेशन ग्रीन, ज्याच्या अंतर्गत या सगळ्या याच्यासाठी भाव स्थिरीकरण कोष स्थापन करण्याची योजना आहे, वेगवेगळी प्रकारचे शीतगृह आणि गोदाम तयार करण्याची योजना आहे, त्याला भरीव अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य या ऑपरेशन ग्रीनला केलं पाहिजे आणि त्यातून ह्या सगळ्या नाशवंत शेतीमाल उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. ही नंबर एकची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं करतो. दुसरी जी मागणी आहे ती शेतकऱ्यांचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर ज्या शेतीमालाला सरकार आधारभावाची घोषणा करतं मात्र आधारभाव मिळतील यासाठी कोणतीही योजना करत नाही, त्यासाठी पुरेशी सरकारी खरेदी महाराष्ट्रात आणि इतर उर्वरित राज्यांमध्ये सुद्धा झाली पाहिजे, ही अत्यंत महत्वाची मागणी आम्ही करतोय. आपल्याला माहिती आहे की केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा काही भाग जर सोडला तर उर्वरित ठिकाणी कुठेही शेतीमालाची खरेदी होत नाही, सरकारी खरेदी होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आधार भावाचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळत नाही. आधार भाव कॅल्क्युलेट करत असताना केंद्र सरकार कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीच्या आधारित ते करतं. यावेळी जे आधार भाव जाहीर केले त्याच्यामध्ये पुरेसा उत्पादन खर्च धरण्यात आलेला नाही, केवळ निविष्ठांचा खर्च म्हणजे बियाणं, खत यांचा खर्च आणि फॅमिली लेबर म्हणजे कुटुंबाचे जी मजुरी आहे त्याचाच खर्च धरलेला आहे. आमचं म्हणणं आहे की सर्वंकष खर्च ज्याला आपण सिटू म्हणतो तो संबंध खर्च सर्वंकष खर्च धरून उत्पादन खर्च धरला पाहिजे आणि त्या आधारावर आधारभाव डिक्लेअर करून पुरेशी सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांना चांगला भाव हा शेतीमालाला मिळेल यासाठी हस्तक्षेप केला पाहिजे, त्यासाठी तरतूद केली पाहिजे. शेतीसाठी पाणी ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते, वीज ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. मॅक्स महाराष्ट्राने याच्या बातम्या अनेक वेळा केल्या की वीज शेतकऱ्यांना रात्री दिली जाते आणि महाराष्ट्रामध्ये त्यामुळे अनेक सर्पदंशाच्या केसेस पुढे येतात. शेतकऱ्यांना थंडी वाऱ्यामध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये रात्रीचं पाणी भरावं लागतं आणि पुरेशी वीज मिळत नाही. आमची मागणी आहे की ह्यावेळी त्यासाठी विशेष तरतूद करून शेतकऱ्यांना पुरेशी वीज ही दिवसा कशी मिळेल याच्यासाठी योजना आणली पाहिजे. सरकार केवळ अन्नदात्यांना आम्ही ऊर्जादाता बनवणार अशा प्रकारच्या घोषणा गेले 3 अर्थसंकल्पामध्ये करतंय आणि त्याच्यामध्ये कोरडवाहू शेतीवर आम्ही सोलर पॅनल बसवणार आणि त्यातून अन्नदात्यांना ऊर्जादाता बनवणार अशा प्रकारची घोषणा करतं. आपण सगळेजण टाळ्या वाजवतो परंतु अन्नदात्यांना ऊर्जादाता करवणं फार लांब, अन्नदात्यांना तुम्ही रात्रीची ऊर्जा देता, रात्रीची वीज देता आणि त्याच्या लेकरा बाळांना शेतामध्ये रात्रीचं वारं धरायला उभं करता, ते जरी थांबवलं तरी मोठे उपकार होतील. त्यामुळे दिवसा लाईट आणि पुरेशी लाईट ही मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं त्यास करतो आहोत. त्याचबरोबर पाणी, अनेक धरणं आपण पहा बांधली आहेत परंतु अर्धवट अवस्थेमध्ये आहेत, केवळ घोषणा केल्या जातात, उद्घाटन होतात पण त्याचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. मराठवाड्यामध्ये मोठमोठ्या घोषणा झाल्या, विदर्भामध्ये घोषणा झाल्या, कोरडवाहू पट्ट्यात घोषणा झाल्या पण धरणं अपूर्ण आहेत.
महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तीच देशभर आहे. आज संबंध देशामध्ये 66% शेती फक्त दोन पिकांच्या खाली बागायती आहे. तीन पिकं घेणारी शेती अत्यंत कमी आहे आणि महाराष्ट्रात तर 16.5% शेती फक्त बागायती आहे. उर्वरित सगळी शेती कोरडवाऊ आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये जुनी धरणं पूर्ण करणं, कालवे पूर्ण करणं, त्यांची दुरुस्ती करणं आणि सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद ही भरीवपणाने केली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार शेतीमालाच्या उत्पादन खर्चाबद्दल काहीच बोलताना आपल्याला दिसत नाही. तुम्हाला जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतीमालाचा उत्पादन खर्च आपल्याला कमी करावा लागेल आणि त्यासाठी आदानांचा खर्च हा कमी करावा लागेल. साधनं जी आहेत, ट्रॅक्टर आहेत, बाकी सगळ्या आहेत, याच्या सेवांचा खर्च कमी करावा लागेल. त्यासाठी GST कमी करावी लागेल किंबहुना माफ करावी लागेल आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगले बियाणं, चांगली खतं ही कशी उपलब्ध होईल यासाठी तरतूद सरकारला करावी लागेल. ती करावी यासाठी सरकारला आर्थिक तरतूद करून उपाययोजना कराव्या लागतील आणि उत्पादन खर्च कमी करावा लागेल. तो जर केला नाही तर शेतकऱ्याचं उत्पन्न हे कधीही वाढणार नाही. तुम्हाला 2 रुपये मिळाले आणि खर्च जर 4 रुपये झाला तर शेतकऱ्यांच्या पदरात तोटा पडेल आणि म्हणून उत्पादन खर्च कमी करण्याची मागणी आम्ही करतो. सरकार काय करतंय? सरकारला मतदान आणि मतदानाची बँक बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांना मूलभूतरित्या शेतीचा प्रश्न सोडवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि म्हणून मी ज्या 4-6 गोष्टी सांगितल्या याच्यावर लक्ष देण्याऐवजी सरकार मतदारांच्या माध्यमातून लाभार्थींची यादी वाढवणाऱ्या योजना करते. त्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले की लाभार्थींची यादी वाढते आणि 6,000 रुपये एकदा दिले की मग सिंचनाची व्यवस्था करण्याची गरज नाही, हमी भाव देण्याची गरज नाही, नाशवंत शेतीमालासाठी उपाययोजना करण्याची गरज नाही. 6,000 रुपये द्या, यादी वाढवा आणि त्यातून मतदान मिळवा. मला वाटतं त्याच्यातून शेतीचं संकट कधीही दूर होणार नाही. मूलभूतरित्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठी जर सरकार उभं राहिलं नाही तर काय अवस्था होते आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहे. आणि म्हणून तीनच गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा आम्ही म्हणतोय. 1, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करा. 2, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल याच्यासाठी नाशवंत आणि बिगर नाशवंत शेतीमाल याच्यासाठी आयात निर्यातीची रास्त धोरणं आणि ऑपरेशन ग्रीन, ऑपरेशन ग्रीनच्या अंतर्गत वेगवेगळ्या सुविधा आणि शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या बरोबरच शेतीमाल खरेदी करण्याचा हस्तक्षेप करा. आणि तिसरी मागणी, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी चांगली पीक विमा योजना जी कॉर्पोरेट कंपन्यांच्या नव्हे शेतकऱ्यांच्या फायद्याची असेल. बस या 3 मुद्द्यांवर सरकारने काम करावं आणि त्याच्या आधाराच्या वर संबंध आर्थिक धोरण आखावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो. नवले सर, शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही अतिशय सविस्तर पद्धतीने बोललेले आहात, पण शेतीवर काम करणारे शेतमजूर आहेत त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या काय मागण्या असू शकतात किंवा सरकार त्याच्यात हा जो घटक आहे जो ज्याच्याकडे शेती नसते आणि स्वतःचा दुसरा रोजगार नसतो तर ते भूमिहीन असे शेतमजूर काम करत असतात आणि या गावातून त्या गावातून असे स्थलांतरित करून आले असतात, त्यांच्यासाठी काही मागण्या तुम्ही केल्याच्या दिसत नाही. सर, अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही पिन पॉइंट अशा प्रकारचा हस्तक्षेप केलेला आहे. विशेषतः कोविड नंतर मोठ्या प्रमाणात रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालं आणि शहरात गेलेला जो भूमिहीन माणूस आहे तो गावाकडे परतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतमजुरांची संख्या, बेरोजगारांची संख्या गावागावामध्ये वाढलेली आपल्याला दिसते आहे. शेती तोट्यात असल्यामुळे या सर्व मजूर शक्तीला सामावून घेण्याची क्षमता आज शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. आणि म्हणून आपण बघा, आज जो मी लेख लिहिला त्याच्यामध्ये रोजगार हमीच्या योजनेला अधिक महत्व दिलं पाहिजे आणि सर्व बेरोजगार जे जे काम मागतील गावामध्ये त्यांना पुरेसा रोजगार गावातच मिळेल यासाठी रोजगार हमीच्या योजनेची पुनर्मांडणी करून त्याला अधिक निधी देऊन सर्व बेरोजगारांना काम दिलं पाहिजे ही मागणी आपण केलेली आपल्याला दिसेल. आपण बघा, शेतकरी आत्महत्या आणि एकंदरीतच आत्महत्यांची आकडेवारी आपण पाहिली तर ह्या वेळच्या आकडेवारीमध्ये नाविन्य, दुर्दैवी नाविन्य आपल्याला दिसेल ते म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षा शेतमजुरांच्या आत्महत्या जास्त झालेल्या आपल्याला आत्ताच्या आकडेवारीमध्ये दिसत आहे. त्याचं कारण काय आहे? शेतीमध्ये जे प्रचंड संकट आहे आणि त्याच्यामधून जो रोजगार निर्मितीची क्षमता शेतीनं गमावलेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की भूमिहीन शेतकरी विशेषतः शेतमजूर यांच्या आत्महत्या त्याच्यामुळे वाढत आहे. सरकारला याच्यातून पळ काढता येणार नाही. एकीकडे शेतीचं संकट दूर करण्यासाठी शेती किफायतशीर कशी होईल, शेती रोजगार क्षम कशी होईल, रोजगार शेतीमधला कसा वाढेल यासाठी एकीकडे उपाय करावे लागतील आणि दुसरीकडे
सामाजिक मालमत्ता वाढवण्याची प्रचंड क्षमता असणारी जी रोजगार हमी आहे त्याच्यामध्ये रस्ते करता येतील, शेतीची सगळे कामं ही रोजगार हमीच्या अंतर्गत आणता येतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपल्याला रोजगार हमीच्या अंतर्गत आणता येईल, आणि पोस्ट हार्वेस्ट अशा प्रकारची जी योजना आहे, काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आणायचंय आणि योजना आणायची आहे त्याला जर आपण रोजगार हमीची योजना जोडली तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करता येईल. हा रोजगार केवळ शेतीतून उभा राहील अशा प्रकारची भावना आज अस्तित्वात असण्याच्या शक्यता नाहीत. त्याच्या जोडीला सरकारला इनिशिएटिव्ह घेऊन अशा प्रकारचा रोजगार बेरोजगार अशा प्रकारची जी काही मोठी श्रमशक्ती शेतमजुरांच्या रूपाने गावामध्ये आहेत त्यांना आपल्याला द्यावा लागेल. केवळ तेवढंच करून थांबून चालणार नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना शेतमजुरांसाठी आपल्याला आणाव्या लागतील. आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च शेतमजुरांचा शेतकऱ्यांचा होतो, जे अत्यंत बरे न होणारे किंवा दुर्धर अशा प्रकारचे आजार आहेत. हार्ट अटॅक सारखे आजार असतील, कॅन्सर सारखे आजार असतील, दुर्दैवानं ज्या पेस्टिसाइडचा अमर्याद उपयोग हा ग्रामीण भागात होतोय त्याचा अत्यंत वाईट परिणाम फवारणी करणाऱ्या शेतमजुरांवर होतोय आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढते, टीबीचं प्रमाण वाढते, वेगवेगळ्या प्रकारचे असाध्य आजार त्यांच्या कुटुंबामध्ये येत आहेत. एकीकडे रोजगार उपलब्ध करून देत असताना या आजारांना मोफत उपचार शेतमजूर शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी सुद्धा योजना आपल्याला आणाव्या लागतील. मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा खर्च वाढतोय आणि तो सुद्धा आज शेतमजूर शेतकऱ्यांना पेलवत नाही अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे शेतमजूर शेतकऱ्यांना मोफत शिक्षण कसं देता येईल, व्यवसाय भिमुख शिक्षण कसं देता येईल आणि केवळ राखीव जागा किंवा रिझर्वेशनची आंदोलनं करून भागणार नाही तर अशा प्रकारचा पर्याय रोजगार या शेतमजूर शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या युवकांना कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी सुद्धा आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारचा ग्रामीण शेतमजूर शेतकरी आणि महिला केंद्रित अप्रोच हा आपल्याला घ्यावा लागेल. तो जर घेतला नाही तर अर्थव्यवस्था अधिक धोक्यात गेल्याशिवाय राहणार. बरोबर आहे. हे सगळं तुम्ही अतिशय सविस्तर पद्धतीने मांडलेलं आहे आणि एकूणच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं चित्र अजित नवले सर तुम्ही उभं केलेलं आहे. दुसरा यातनं एक प्रश्न होती की या सरकारचा हा अंतरिम आणि शेवटचा अर्थसंकल्प आहे, यानंतर हे जे सरकार आहे किंवा देश जो आहे तो निवडणुकीला सामोरे जाणार आहे. गेल्या 5 वर्षात जवळपास 5 अर्थसंकल्प या सरकारने सादर केले, हा 6वा अंतरिम अर्थसंकल्प आहे. हे जे आता ज्या मागच्या काळामध्ये जशा पद्धतीनं फक्त उद्योगपती आणि मोठ्या बड्या भांडवलदारांसाठीच्या सोयी सवलती, ही वेगवेगळ्या गोष्टींचं उद्योगांचं खाजगीकरण आणि आंतरराष्ट्रीय असणारे मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांना जमिनीचं वाटप, याच्या पुढे हे सरकार गेल्याचं दिसत नाहीये. किंवा त्यांच्यासाठी समृद्धी महामार्ग, त्यांच्यासाठी मोठमोठ्या पद्धतीचे एअरपोर्ट, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणारं हे सरकार आत्ता 5 वर्षानंतर आता या 6व्या वर्षी शेतकऱ्यांना काही देईल का, काय वाटतं तुम्हाला? कारण की 5 वर्षाचा त्यांचा तुमचा अनुभव तुम्ही सांगितलेला आहे गेल्या वर्षाचा, तर एकंदरीत काय होईल की शेतकऱ्यांची परिस्थिती या 5 वर्षामध्ये कमी कमी होत गेली की वाढत म्हणजे सुधारत गेली की खालवत गेली? आपण बघा की आकडेवारीवर आपण नजर टाकली की आपल्या असं लक्षात येतं की नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये तब्बल 3 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे आकडे सरकारनेच दिलेले आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याची, शेतमजुराचं उत्पन्न वाढवण्याची बात करायची, प्रत्येकाला सबका विकास सबका साथची भाषा करायची, आत्मनिर्भरतेची भाषा करायची, धोरण मात्र कॉर्पोरेट धार्जीने घेऊन शेतमजूर शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण, ग्रामीण भागाचं शोषण वाढवायचं, हीच कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांच्या राजवटीची राहिलेली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. मगाशी सांगितलं शेतकऱ्यांपेक्षा सुद्धा जास्त आत्महत्या ह्यावेळी शेतमजुरांच्या झाल्या आणि शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्यांपेक्षा सुद्धा जास्त आत्महत्या या काळामध्ये बेरोजगार तरुणांच्या देशभर झालेल्या आकडेवारी सरकारने दिलेली आपल्याला दिसते आहे. या आत्महत्या सरकारचा अपयश दाखवतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरेसं अन्न सुद्धा भारतवासियांना देण्याची क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे हंगर इंडेक्स मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये खाली घसरलो आणि भुके कंगाल देश अशा प्रकारचा लौकिक, खर तर धर्म च्या नावावर हे विश्वगुरु व्हायला निघालेले होते, परंतु यांनी भारताला भुके कंगाल देशांच्या यादीमध्ये 111 वर आपण आणून ठेवलेलं आपल्याला दिसत आहे. आणि त्याचबरोबर सामाजिक वातावरण आणि भाईचाराचं वातावरण जे या देशामध्ये होतं त्याला सुरुंग लावत धार्मिक उद्वेष, धार्मिक एक प्रकारचा द्वेष आणि त्याचबरोबर जातीय अशा प्रकारच्या लढाया या काळामध्ये लागलेल्या आपल्याला दिसत आहेत. आर्थिक पातळीवर काय झालेलं दिसतंय? या सरकारचं जे वर्गीय चारित्र्य आहे
त्याच्यामध्ये हे सरकार कॉर्पोरेट धार्जिण आणि उच्च वर्णीय धार्मिक अशा प्रकारचं जे काही राजकारण आहे त्या प्रकारचं धर्मांधतेला पाठबळ देणारं अशा प्रकारचं हे सरकार यांची धोरणं राहिलेली आहेत. वर्गीय चारित्र यांचं हे राहिलेलं आहे. आणि म्हणून आपण बघा की जी सगळी संसाधनं होती, मग LIC होती, विमा होता, रेल्वे होती, सर्व प्रकारची संसाधनं ही कॉर्पोरेट कंपन्यांना आनंद देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आपल्याला दिसतंय. शेती सुद्धा यांना कॉर्पोरेट कंपन्यांनाच बहाल करायची होती, परंतु 500 पेक्षा जास्त संघटना एकत्र आल्या, दिल्लीमध्ये ठाण मांडून एक वर्षभर संघर्ष केला आणि त्याच्यामुळे 3 कायदे परतवले गेले. अन्यथा संबंध शेती सुद्धा यांनी कॉर्पोरेट कंपन्यांना आतापर्यंत विकून टाकली असती, आनंद दिली असती, हे आपण गेल्या काळामध्ये पाहिलेलं आहे. केवळ याच पातळीवर कॉर्पोरेट धार्जिणेपणा नाही, दुसऱ्या पातळीवर शेतीचं धर्मांधिकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न नरेंद्र मोदी साहेबांच्या काळात झालेला आपल्याला विसरून चालणार नाही. गायीचं जे राजकारण केलं गेलं, सावरकरांनी सांगितलं की गाय हा एक उपयुक्त पशु आहे आणि शेतीसाठी त्याचा उपयोग आपण सगळे मान्य करतो, परंतु गाय हा धार्मिक प्राणी आहे अशा प्रकारे पुढे करून ज्या धर्मांध पद्धतीने गोवंशाच्या बद्दल कायदे आणले गेले त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झाला, मी उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, इतर महाराष्ट्रातल्या इतर राज्यामध्ये फिरलेलो आहे, त्या ठिकाणी हे आवार पशु आणि गायीच्या अशा प्रकारे जे संरक्षण दिलं गेलं त्याच्यामुळे शेतीवर जे संकट आलेलं आहे ते पाहून मी आपल्याला सांगतो की शेती संबंधपणे बर्बाद होण्यामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतंय. अर्थसंकल्पामध्ये मी 3-4 अर्थसंकल्प आपल्याला पुरावे देईल. निर्मला सीताराम मॅडमचं भाषण आपण काढून बघा, त्यांनी शेतीच्या बद्दल वक्तव्य करताना मी जे काही मूलभूत मुद्दे सांगितले याला स्पर्श केलेला आपल्याला दिसणार नाही, परंतु आवर्जून त्यांनी एक प्रकारे हे सगळी शेती ही सेंद्रिय शेती कशी होईल याच्याबद्दलचे वक्तव्य तिन्ही अर्थसंकल्पामध्ये केली आणि 0 बजेट ऍग्रिकल्चरच्या बद्दलची भाषा केली. याच्यामधून काय अजेंडा त्यांना पुढे न्यायचा आहे? खरोखर शेती ही 0 बजेट करता येईल का? एक नवा पैसाही खर्च न करता शेतीमध्ये शेती करता येईल अशा प्रकारची मांडणी आहे, ही सत्यामध्ये उतरू शकेल का? ते होणार नाही आपल्याला माहिती आहे. याच्या मागचा अजेंडा हा शेतीचं धर्मांधिकरण करणं आणि शेतीचा सुद्धा उपयोग जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी करण्याचा आहे. आणि म्हणून आपण बघा, गाय गोबर आणि गोमूत्र याच्या भोवती शेती कशा प्रकारे न्यायची अशा प्रकारचा डावपेच एकीकडे करायचा. एकीकडे संबंध शेती कॉर्पोरेट कंपन्यांना आनंद देण्यासाठी आणि शेतीचं संबंध कॉर्पोरेटीकरण करण्यासाठी डावपेच करायचे, आणि दुसरीकडे तुम्ही आम्ही बहुजनांच्या पोरांनी मात्र कॉर्पोरेटीकरणाकडे, आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाकडे न जाता आपण मात्र गाय गोबर आणि गोमूत्राच्या शेतीकडे गेलं पाहिजे, अशी दुहेरी चाल खेळून शेती अधिक आपल्यासाठी तोट्याची करायची आणि कॉर्पोरेट घराण्यांसाठी ती नफ्याची करायची. हे दुहेरी धोरण, एकीकडे धर्मांधिकरण, बहुजनांना शेतीपासून तोडणं, बहुजनांसाठी शेती अधिक तोट्याची करणं आणि आपण शेती सोडून देऊ आणि ती कॉर्पोरेट घराण्यांच्या घशामध्ये घालू अशा प्रकारे आपल्याला विवश करायचं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र संबंध शेती कॉर्पोरेट कंपन्यांना देऊन आधुनिक प्रकारची शेती कॉर्पोरेट कंपन्यांनी करायची याच्यासाठीचं मॉडेल डेव्हलप करायचं, असं षड्यंत्र केलं गेलं. मला वाटतं जागरूक शेतकऱ्यांच्या पोरांनी ओळखलं आणि त्यामुळे प्रचंड ताकदीनं याला विरोध केला आणि कोणत्याही प्रकारचा एकारलेपणा आम्ही सहन करणार नाही. ज्या चांगल्या सेंद्रिय शेतीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही जरूर घेऊ, परंतु गाई गोबर आणि गोमूत्र याच्याच भोवती तुम्ही शेती करा, आम्ही मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीचं कॉर्पोरेटकरण करू, हे षड्यंत्र शेतकऱ्यांच्या पोरांनी ओळखलं असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिरोध झाला आणि त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आपण शेती वाचू शकलेलो आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये परत एकदा बहुजनांच्या माथी शेतीच्या बाबत गाय गोमूत्र आणि गोबर आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या माथी मात्र शेतीतली मलाई असं होऊ नये यासाठी आपल्याला जागरूकपणाने प्रयत्न करावे लागतील. धन्यवाद डॉक्टर नवले सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या संदर्भात संवाद साधला आणि येणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांना कसली मदत हवी आहे सरकारकडून याचं स्पष्ट असं चित्र आणि स्पष्ट अशा मागण्या तुम्ही मांडल्यात. हे होते डॉक्टर अजित नवले, किसान सभेचे नेते आणि जे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढत असतात. अतिशय सुस्पष्ट अशी भूमिका त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मांडलेली आहे, तुम्ही ती ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.